आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी कामगार संघटनेची जोरदार निदर्शने, आयजीएम पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालवा अशी मागणी करत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. इचलकरंजीमध्ये पाण्याचे आणि हवेचे प्रचंड प्रदूषण आहे, त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागत असून अनेक नागरिक दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहेत. मात्र त्यांना कोणत्याही सुविधा आयजीएममध्ये उपलब्ध नाहीत. आयजीएम हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालावे म्हणून शासनाकडे वर्ग करण्यात आलं. मात्र शासनाने अद्याप येथे कोणत्याही अत्यावश्यक सेवा उपलब्ध केलेल्या नाहीत, त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने बाहेरगावी उपचारासाठी जावे लागत असून त्यामुळे आर्थिक बोजाही वाढला आहे. शासनाने इचलकरंजीतील प्रचंड प्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या आरोग्य समस्येचा गांभीर्याने विचार करून तातडीने या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करत येथील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयजीएम हॉस्पिटल समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मिसरीलाल जाजू, दत्ता माने, सुभाष कांबळे, आनंदा गुरव, श्यामराव कुलकर्णी, सुनील बारवाडे, राजेंद्र निकम, जमाल नधाप आदींसह असंख्य कामगार उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.